कालच्या परभणीच्या सभेमध्ये आता मी उद्धव ठाकरेला नपुंसक म्हटलं तर बोभाटा होणार, बायल्या म्हटलं तर बोभाटा होणार, पण ज्या माणसाला धड उभा राहता येत नाही, हड्डीचा दुकान म्हणून त्याला पुरा महाराष्ट्र ओळखतो, जो जेवण चमच्याने घेतो काय दाताने फावडा मारतो हे अजूनपर्यंत महाराष्ट्राला माहीत नाही, तो दुसऱ्यावर टीका करण्याची हिंमत करतोय? अरे तुझं राहिलं काय? तुझा पक्ष तरी तुझ्याकडे राहिलाय का? तुझं चिन्ह तरी तुझ्याकडे राहिलाय का? आणि तू ज्यांच्यावर टीका करतोय तुझ्या सख्या भावापेक्षा तरी तुला सांभाळलं होतं 2014 ते 2019 मध्ये. तू जे काय तुझ्या सख्या भावावर तू जे काय केलंयस, जे काय कोर्टामध्ये बाहेर आलंय, मोठ्या बाळासाहेब ठाकरे माझे वडील आहेत, माझे वडील चोरतात, अरे स्वतःच्या वडिलांना तू आणि तुझं कुटुंब काय काय म्हणायचा, म्हातारा कुत्रा हे सगळे, हे उद्धव ठाकरे त्याचं कुटुंब बाळासाहेबांना नावं ठेवायची, बघ तो म्हातारा जेवला काय, सांगू काय महाराष्ट्राला? आता वडिलांचं फार प्रेम आलंय, बाळासाहेब जे रुद्राक्ष जे माल घालायचे ते रुद्राक्ष माल यांनी फेकून टाकले कचऱ्याच्या डब्यामध्ये कुठेतरी, म्हणून उगाच बाळासाहेबांच्या नावाने तू अगर प्रेम दाखवत असशील ना तर तुझं काय वस्त्रहरण करायचंय हे आमच्यासारखे लोक चांगल्या पद्धतीने करतील. बोलतो मोदीजीने बिल्किस बानोकडून राखी बांधून घ्यायची, ते सोड, तू पहिला कंगना राणावर तू राखी बांधून दाखव, पहिल्या त्या खासदार नवनीत राणा मॅडम कडून राखी बांधून दाखव, चल तुला हिंमत मानतो मी ना, तुझं थोबाड रंगून तुला परत मातोश्रीवर पाठवलं ना तर माझ्या नाव नितेश राणे नाही, शासन काय बोलतात ते, शासन आपल्या दारी नाही, त्यांनी काय म्हंटल काल, शासन आपल्या दारी आणि घरघरी. हा म्हणजे ह्यांच्या वेळेत काय होतं, शासन होतं आजारी आणि ह्याचा मुलगा नाचायचा संध्याकाळी डिनोच्या घरी, हे यांचं ब्रीद वाक्य महाविकास आघाडीचं, आणि हे आम्हाला शिवाय आम्हाला नावं घालतात. तुझं आता राजकीय धर्मांतर झालंय म्हणून तुला बिल्किस बानो, ती बिल्किस कोण तरी आहे ते जास्त आठवते, जास्तच तुला अल्पसंख्याकांच्या मतांवर तुझा डोळा आहे, तू हिंदुत्वाचा सूर्यजी पिसाळा आहेस, गद्दारी केलीस तू हिंदुत्वाबरोबर, म्हणून तुला नेमकं बाळासाहेबांचा मुलगा बोलवायचा का, तू खरंच बाळासाहेबांचा मुलगा आहे का, हे कधी आता कधीतरी आता डीएनए टेस्ट करायला पाहिजे, कचऱ्यातून उचललेला काय खरंच बाळासाहेबांचा मुलगा आहेस का, हे जरा बघायला पाहिजे आम्हा लोकांना. शासन आपल्या दारी हापा मारते, आम्ही तेच बोलतो ना, मग यांचं शासन होतं आजारी आणि ह्याचा मुलगा नाचायचा संध्याकाळी डिनोच्या घरी, हे यांची नाटकं. नमस्कार. उद्धव ठाकरेंची कालची सभा म्हणजे फक्त थैथयाट आणि फक्त थैथयाट. आम्हाला माहिती आहे उद्धवजी की तुम्हाला देशाचे पंतप्रधान मोदीजी यांचा राग आहे, पण हा राग नेमका कसला आहे? जम्मू काश्मीरमधलं 370 हटवलं त्याचा राग आहे की अयोध्येमध्ये श्रीरामाचं भव्य मंदिराचं निर्माण होत आहे त्याचा राग आहे? देश आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करतोय, देशाची आर्थिक व्यवस्था मजबूत होतीये त्याचा राग आहे की आपण चंद्रावर पोहोचलो त्याचा राग आहे? तुम्हाला राग येणं स्वाभाविक आहे कारण देशाचे पंतप्रधान मोदीजी रात्रंदिवस काम करतात आणि त्यामुळे तुम्हाला होणार हा जळफळाट आम्ही समजू शकतो. मागच्या वेळेला तुम्ही तुम्हाला बर्नौलही पाठवलं होतं, पण माझ्या लक्षात आलंय की ही जळजळाट, ही जळफळाट ही मानसिक आहे आणि जसा जसा तुमचा पक्ष संपत चाललाय तसं तसं तुमचं मानसिक संतुलन बिघडत चाललंय उद्धवजी, काळजी घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.